आपण मागील भागामध्ये 20 बेरीज येईल अशा संख्यांच्या जोड्या पाहिल्या आहेत. आता आपल्याला त्याच ह्याच्यामध्ये भाग दोन बघायचा आहे. त्या भाग दोन मध्ये असं आहे की बेरीज सारणी पूर्ण करा. ही बेरीज सारणी तुम्हाला मी फळ्यावरती दिलेली आहे आणि ती आपल्याला काय करायची आहे, पूर्ण करायची आहे. तर ही करत असताना यामध्ये काय नाही, आडव्या ह्याच्यामध्ये काही अंक दिलेले आहेत, 0 पासून ते 10 पर्यंत अंक दिलेले आहेत आणि उभ्या लाईन मध्ये तुम्हाला 10 पासून ते 20 पर्यंत काय झालेले आहे, अंक दिलेले आहे. आणि ह्या अंकाचा ह्याच्यामध्ये कॉमन एक चिन्ह दिलेलं आहे, ते म्हणजे कशाचं आहे, तर बेरीजचं आहे. आणि ह्या चिन्हावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला या अंकांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. तर कशी तयार म्हणजे बेरीज करायची, तर हे आपण पाहूया. बेरीज करत असताना काही तुम्हाला ह्या रकान्यामध्ये अंक दिलेले आहेत, म्हणजे बेरीज करून दिलेली आहे. ती कशी करून दिलेली आहे, तर हे पहा कशी दिलेली आहे, 10 अधिक 0 = 10. 10 मध्ये कोणत्याही संख्येमध्ये 0 जर मिळवलं तर ती संख्या 10 येते, किंवा ज्या संख्येमध्ये मिळवत असतात त्या संख्येमध्ये कोणताही बदल होत नाही, म्हणून आहे ती संख्या राहते. तर 10 पुढचं बघा, 10 अधिक 1. 10 मध्ये किती मिळवायचं आहे, तर 1 मिळवायचं आहे. 10 च्या पुढे जेवढे बोट वरती असतील, समजा 1 आहे मांक इथं दिलेला, म्हणून 1 बोट आपण वरती केलेला आहे. 10 च्या पुढे 1 बोट मोजायचं, 10 आणि 1 = 11, म्हणून 11 येतात. त्यामुळे इथं काय लिहायचं आपल्याला, 11 लिहायचंय. आता बघा, हे झालं एक पद्धत. दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपल्याला म्हणजे बेरीज करता येते, अत्यंत सोप्या पद्धतीने देखील येते. ही संख्या जी आहे 10 संख्ये एवढे आपल्याला खडे किंवा काड्या किंवा एखादी कोणती वस्तू घेता येईल, खूप मोठी वस्तू घ्यायची नाही आणि खूप छोटी घ्यायची नाही. मेडियम असे खडे घेतले किंवा गोट्या घेतल्या किंवा काड्या घेतल्या तरी सुद्धा आपल्याला बेरीज करता येते. ही तर 10 आहे म्हणून आपल्याला 10 घ्यायचे. तर तुम्ही काय केलेले आहे, छोटे छोटे ठोकळे घेतलेले आहे. हे किती बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. हे 10 ठोकळे आपण घेतलेले आहे, म्हणजे इथं 10 अंक आहे म्हणून 10 ठोकळे घेतलेले आहे. आणि वरच्या उभ्या आडव्या लाईन मध्ये किती अंक आहे, तर 2 अंक आहे, म्हणून दुसऱ्या रंगाचे आपण 2 काय करू, ठोकळे घेऊ, 1 आणि 2. आता ह्या हे 2 घेतले आणि हे देखील 10 आपण घेतलेले आहेत. आता दोन्ही एकत्र केले आणि एकत्र करून आपल्याला ते काय करायचे आहे, मोजायचे आहे. किती येतात ते बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. एकूण सगळे किती ठोकळे भरले, 12. म्हणून आपल्याला पुढच्या लाईन मध्ये किती लिहायचे आहे, 12. म्हणून 10 अधिक 2 = 12. आता बघा, 2 आहे म्हणून आपल्याला 2 बोट पुढे मोजायचे 10 च्या. 10 च्या पुढचा अंक आहे 11 आणि 12, म्हणून 12 येतात. किंवा असेही केले आपण 2 बोट वरती, 10 च्या पुढे 11 12, म्हणून 12 ही बेरीज आलेली आहे. त्याच्या पुढे हे 10 अधिक 3, 10 अधिक 3. 10 च्या पुढे 3 मोजायचे, 10 च्या पुढचा अंक आहे 11 12 आणि 13. 10 च्या पुढे 3 बोट मोजल्यानंतर उत्तर येतं 10 अधिक 3 = 13. तर हे इथं आपल्याला 13 मांडायचे आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ही सारणी पूर्ण करायची. यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की सिरियल न येतात 10 11 12 13 14. आता 10 अधिक 5 किती येणार आहे, तर 15 येणार आहे, बरोबर. तर या पद्धतीने तुम्ही ही सारणी पूर्ण करू शकता. राहिलेली जी सारणी मधले काही उदाहरणं आहेत किंवा बॉक्सेस रिकामे आहेत, ते तुम्ही घरी आईच्या वडिलांच्या किंवा मोठ्या बहीण भावाच्या मदतीने तुम्ही सोडवायचे आहे. धन्यवाद.